साधारणपणे मांसाहारी पदार्थ म्हणजे पदार्थ बनवताना म्हणजे चिकन असो मटन असो मासे असो जे काय असेल ते बनवताना गरम मसाल्यात बनवले जातात. मीठ मिरची हळद हा तर असतोच रेग्युलर, पण त्यामध्ये लवंग इलायची जायपत्री किंवा तेजपान असे घटक टाकले जातात. परंतु या ठिकाणी हा नवा प्रयोग असा आहे की याच्यात आयुर्वेदिक वनौषधींचा वापर करून हे चिकन म्हणजे चिकन बनवलं गेलं आहे आणि ते पूर्ण त्याच्यामध्ये जे घटक आहे शरीराला फायदेशीर ठरणारे असे त्याच्यात आहेत आणि त्याची चव एकदम सामान्य मटणासारखी किंवा सामान्य भाजीसारखी, मग मटणाची असो की चिकन असो की फिश असो, पण इथे प्रयोग फक्त चिकनवर झालेला आहे आणि त्याच्यात सगळे बेळा ओळा जे काही आयुर्वेदिक औषधं आहेत ते या ज्यांनी ते शोध केला आहे तो बनवला आहे आणि अतिशय आरोग्याच्या दृष्टीने चांगलं अशी त्याची चव बघितली मी. कारण साधारणपणे आयुर्वेदिक औषधे कडू बिडू असे काहीतरी लागतात असा समज लोकांचा असतो, परंतु दोन्ही गोष्टी म्हणजे तुमचं मांसाहार सेवन करायची इच्छा पूर्ण होते, पण त्याचे कधीकधी दुष्परिणाम जे होतात मांसाहार अति झाल्यामुळे मग जे काही आता ते बोललेत काही अर्थ नाही, तर त्याला परिणाम म्हणून हे आयुर्वेदिक याच्यात घटक सगळे टाकले गेले आहेत वनऔषधींचे, ते अतिशय चांगले आहे. त्याची चवही मी या ठिकाणी बघितली की इतकी चांगली चव आहे की साधारणपणे आपण एखादी वेगळी भाजी किंवा एखादं लोणचं खातो अशा पद्धतीने त्याची चव होती, संमिश्र चव होती, गोड आंबट तिखट अशी सगळ्या पद्धतीची. मी आज आयुर्वेदिक चिकन म्हणून पहिल्यांदा टेस्ट करत आहे आणि याची टेस्ट अतिशय सुंदर वाटली. बाकी आपण रेग्युलर जे चिकन मटन खातो त्याच्यामध्ये गरम मसाले हे ते वापरले जातात, परंतु यामध्ये सर्व आयुर्वेदिक मसाले त्यांनी ते ॲड केले आहे आणि चव अतिशय सुंदर आहे. आधी ग्रामीण भागामध्ये जेव्हा तापाची साथ यायची किंवा बीमार पडायचे लोक, तर त्यावेळी त्यांचं जिभेची चव जायची, मग तशावेळी ते एक सौदा ज्यामध्ये जडीबुटीचे असतात 21-25 प्रकारचे जडीबुटी असतात त्यापासून ते चिकन करायचे आणि मग ते चिकन जवळपास 7-8 दिवस ते खायचे आणि त्यामुळं एकतर जे आरोग्य आहे जिभेची गेलेली चव परत यायची आणि ते आरोग्यासाठी सुद्धा फार गुणकारी असायचं. आयुर्वेदिक चिकनचे नेमके काय फायदे आहे हे जरी आपण ठामपणे सांगू शकत नसलो तरी एका वेगळ्या प्रकारचं चिकन ट्राय करायला काहीच हरकत नाही. सारंग पांडे, एबीपी माझा, गोंडपिपरी, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.